स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार, आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत. आजची जी काही आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा पार पडली, तर त्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये इतिहास या विषयामध्ये जे काही आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले होते, तर त्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं आपण या सेशन्समध्ये बघणार आहोत. आपण सुरू करूयात आपल्या सेशन्सला. यामध्ये हिस्ट्रीवरती जर क्वेश्चन्स बघितले तर डिफिकल्टी लेवल थोडीशी तुम्हाला हायर वाटेल, कारण की जे काही रेफरन्सेस तुम्हाला तुम्ही आपण जे काही वापरतो तर त्या रेफरन्सेसच्या बाहेर जाऊन आउट ऑफ द बॉक्स थोडेसे क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात. सो याच्यामध्ये जर बघितलं तर प्रश्न क्रमांक याच्यामध्ये तुम्ही बघा, तुमच्याकडे जे काही सेट्स असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन्स थोडे बघू शकता. हा सेट नंबर मला वाटतं D आहे. त्याच्यामध्ये 47 नंबरचा क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये जोड्या लावण्यासाठी विचारलेल्या होत्या. मी प्रत्येक वेळेला हे म्हणत असतो की तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे उत्तर निघतंय का ते पहिल्यांदा प्रयत्न करा, आणि इलिमिनेशन इज द बेस्ट मेथड. तुम्हाला एकदम प्रोबॅबली उत्तर तुमचं बरोबर ते इलिमिनेशन मेथडने तुम्हाला जवळ जाता येतं. बघा, या ठिकाणी विचारलेलं होतं, काही गट अ मध्ये काही समाजसुधारकांची नावं दिलेली आहेत आणि त्यांचं जे काही काम आहे तर त्याच्याबद्दल त्या ठिकाणी दिलेलं. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिलं स्टेटमेंट बघा, या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर यामध्ये दोन पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी कनेक्ट करता येतात. एक म्हणजे विधवा ग्रहाची स्थापना आणि स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते. इथे स्त्री शिक्षणाचे ते पुरस्कर्ते आहेत कोण? महात्मा ज्योतिबा फुले. परंतु ते पहिले पुरस्कर्ते आहेत असं आपण याच्यामध्ये म्हणू शकत नाही. सो यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघा, सो काय सांगता येईल तर पर्याय क्रमांक 1 हे यांचं उत्तर असेल विधवा ग्रहाची स्थापना. मग क चं उत्तर 1 असायला पाहिजे. सो क पर्याय या ठिकाणी आहे, 1 या ठिकाणीच आपल्याला सापडतं. सो एकदम इझिली आपण लगेच उत्तर देऊ शकतो की पर्याय क्रमांक काय बरोबर असेल. याच्यामध्ये 3 नंबरचा पर्याय हा याच्यामध्ये बरोबर असेल. किंबहुना आपलं हे उत्तर बरोबर आहे का ते क्रॉस चेक पण करू शकतो. तुम्हाला आठवत असेल पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली होती आणि त्या प्लेगच्या साथीच्या कालावधीमध्ये महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी जे काही अनाथ बालिकाश्रम सुरू केलेलं होतं तर ते त्यांना दुसऱ्या प्लेसवरती काय करावं लागलं होतं, शिफ्ट करावं लागलं होतं. म्हणजे महर्षी धोंडोकेशव कर्वे यांचं काय असेल अनाथ बालिकाश्रम. सो क ड जो पर्याय आहे तर ड पर्यायाचं उत्तर काय पाहिजे आपल्याला, 4 पाहिजे. सो या ठिकाणी तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता. सो पर्याय क्रमांक आपल्याला काय सांगता येईल याच्यामध्ये 3 हा याच्यामध्ये बरोबर सांगता येईल. सो पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन्स. पुढच्या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला काय विचारलंय. पुढचा प्रश्न जर तुम्ही याच्यामध्ये बघितला तर त्यामध्ये विचारलेलं होतं की 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी 1932 मध्ये जी सुरू केलेली होती तर ती टाटा एअरवेज लिमिटेड आहे. टाटा एअरवेज लिमिटेड कराची ते मुंबई अशी पहिली फ्लाईट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. सो टाटा एअरवेज लिमिटेड हे याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. सो ब पर्याय काय आहे याच्यामध्ये बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 3 जो आहे तर तो काय आपल्याला सांगता येतो याच्यामध्ये करेक्ट असेल आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही गेला तर पुढचा प्रश्न आपल्याला सांगता येईल. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय ते बघा. हा क्वेश्चन थोडासा डायलेमा मध्ये आहे किंवा ट्रिकी क्वेश्चन्स मी याला थोडस म्हणेल का, तर त्याच्याबद्दल बघा. असं स्टेटमेंट कुठेच आपल्याकडे जे संदर्भ आहेत त्याच्यामध्ये नाहीये, परंतु स्टेटमेंट काय दिलेलं आहे तर देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्म जागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही. साधारणपणे हे स्टेटमेंट जर आपण विचारात घेतलं तर हे स्टेटमेंट प्रार्थना समाजाशी संबंधित असलेलं आपल्याला बघायला मिळतं. प्रार्थना समाज, आणि प्रार्थना समाज जर तुम्ही बघितलं तर त्याचे फाउंडर मेंबर कोण आहेत, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर आपल्याला याच्यामध्ये फाउंडर मेंबर याच्यामध्ये सांगता येईल. ओके, परंतु मी काय बोलतोय ते समजून घ्या. प्रार्थना समाजाशी संबंधित व्यक्ती जर तुम्ही बघितल्या तर राघव भंडारकर पण आहेत, न्यायमूर्ती रानडे पण आहेत, न्यायमूर्ती तेलंग पण आहेत. त्याच्यामुळे इथे काय आन्सर दिलं जाईल तर ते आपल्याला सांगता येणार नाही, परंतु मोस्ट प्रोबॅबली जर आपण विचारात घेतलं तर याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की प्रार्थना समाज
समाजाचे संस्थापक हे आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये आन्सर्स प्रोबॅबिलिटी कोणता असेल तुम्हाला, तर पर्याय क्रमांक 3 हे याच्यामध्ये आन्सर्स आपल्याला बघायला मिळेल. सो लेट्स सी आयोग काय त्याचं उत्तर देतोय, तोपर्यंत आपण मानून चलूया 3 हे याचं काय असेल आन्सर असेल. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपल्याला जो विचारलेला होता तर त्या प्रश्नाबद्दल आपण बोलूयात. प्रश्न नंबर 50 जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये काय म्हटलेलं होतं ते बघा. नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळ यांचं नाव आपण ज्या वेळेला घेतो तर लगेच आपल्या समोर येत आहे. तर त्यांनी कोणत्या वृत्तपत्रांमधून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली होती, तर त्यांनी दीनबंधू हे जे काही वृत्तपत्र आहे तर त्याच्यामधून कामगारांचे प्रश्न मांडलेले आपल्याला बघायला मिळतात. सो याच्यामध्ये दीनबंधू हे आपल्याला लगेच आन्सर सांगता येईल. वन लाइनर क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आपल्याला बघायला मिळेल. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न तुम्हाला जोड्या लावा संदर्भात विचारलेला आहे. पद्धत 30 ठेवायची जी सगळ्यात इझिएस्ट वे आहे, मी जे म्हणतो इलिमिनेशन अप्रोच. बघा, चार पर्याय, चार पैकी एक पर्याय तो तुम्ही नेहमीच ऐकत आलेला असेल, ताराबाई शिंदे आणि स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. बरोबर आहे. ताराबाई शिंदेचा पर्याय किती नंबरला आहे, तर क ला आहे. सो क या ठिकाणी विचारात घ्या आणि एक उत्तर त्या ठिकाणी पाहिजे. सो क चा आन्सर एक पाहिजे. एकच पर्याय तुम्हाला या ठिकाणी राहतो, तो पर्याय क्रमांक काय सांगता येईल तुम्हाला, 3 हे याच्यामध्ये सांगता येईल. म्हणजे लक्षात येतंय का तुमच्या की म्हणजे इझिएस्ट वे, जेवढी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे तुम्हाला उत्तर शोधायचंय. मग बाकीचे जोड्या तुम्ही लावू शकता. पंडित रमाबाई जर बघितलं तर शारदा सदनची स्थापना असेल. रमाबाई रानडे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना त्यांनी केलेली आहे. आणि जानका शिंदे निराश्रित सेवा सदनची स्थापना त्यांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे तुम्हाला याच्यापैकी कोणतंही एक आन्सर माहिती असेल तर त्याच्यानुसार आपलं उत्तर येतंय का ते बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एक्झाम मध्ये आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवायचे, त्याच्यामुळे या पद्धतीने थोडंसं तुम्ही पुढे विचार करू शकता. सो क्वेश्चन नंबर 51 चा आन्सर काय सांगता येईल तुम्हाला, 3 हे याच्यामध्ये आपल्याला आन्सर्स देता येईल. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन नंबर जर तुम्ही बघितला 52, याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तर ते बघा. 52 मध्ये आपल्याला विचारलेलं होतं की इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेच्या, कशाच्या, परमहंस सभेच्या खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता. परमहंस सभा जर तुम्ही बघितला तर साधारणपणे एक गोष्ट लक्षात घ्या की परमहंस सभा ही स्थापन करण्यामागचा मूळ उद्देश जर तुम्ही बघितला तर जातीय विषमतेवर काय करणं, प्रहार करणं. बघा, मूळ उद्देश काय आहे याचा, तर जातीय विषमतेवर प्रहार करणं आणि धार्मिक बाबतीत सुधारणा करणे हा होता याचा उद्देश. हा याचा काय होता प्रमुख उद्देश, म्हणजे स्थापना करण्यामागचा याचा प्रमुख उद्देश हा उद्देश असलेला आपल्याला बघायला मिळतो. आता मी हे एवढं का लिहिलं तर त्याच्यामागचं थोडंसं काही लॉजिकल रिझन असं आहे. प्रार्थना समाजाचं एक तत्वज्ञान होतं आणि हे जर तत्वज्ञान जर तुम्ही विचारात घेतलं तर या तत्वज्ञानाचा पण जर आपण विचार केला तर त्यानुसार थोडंसं आन्सर वेगळं जातं. आणि हे स्थापन का झालं तर त्या स्थापनेमागचा मूळ उद्देश जर बघितलं तर त्याचा आन्सर आपल्याला देता येईल याच्यामध्ये. बघा, साधारणपणे जर तुम्ही तत्वज्ञान बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आन्सर तुमचं एक पर्याय जो आहे, पर्याय क्रमांक अ, हा काय सांगता येईल तुम्हाला, बरोबर सांगता येईल. त्याच्यानंतर स्त्री शिक्षणाचा सुद्धा त्यांनी काय केलेला आपल्याला बघायला मिळतो, पुरस्कार केलेला बघायला मिळतो. मूर्ती पूजा जी आहे तर ती मूर्ती पूजा त्यांना अमान्य होती, अमान्य आहे. प्रार्थना समाजाला मूर्ती पूजा काय आहे, अमान्य आहे. सो ड तर इथे असणारच नाही. सो ड असणार नाही तर मी हा पर्याय याच्यामधनं इलिमिनेट केला. ओके, आता पुढे बघा. जाती बंधने तोडणं, जाती विषमतेवर प्रहार करणं म्हणजेच काय करणं, जाती बंधनं काय करणं, तोडणं. हा पण म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये अ
ब आणि क असं त्याचं आन्सर असणं गरजेचं होतं, कारण की बरोबर विचारलं आहे तुम्हाला अ ब क, पण इथे अ ब आहे इथे ब क आहे. मग आता याच्यामध्ये आन्सर काय जाऊ शकतं, प्रोबॅबिलिटी जर तुम्ही बघितली तर मोस्ट करेक्ट याच्यामध्ये आन्सर जाईल तर पर्याय क्रमांक 3, आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की आयोग पर्याय क्रमांक 3 हे आन्सर देईल, कारण की जाती विषमतेवर प्रहार करणं आणि धार्मिक बाबतीत सुधारणा करणं हा त्याच्या मागचा स्थापनेमागचा काय आपल्याला बघायला मिळतो, उद्देश बघायला मिळतो. सो होप सो याचा आन्सर काय मिळेल तुम्हाला, तो पर्याय क्रमांक 3 हे तुम्हाला याच्यामध्ये सांगता येईल. ओके, आपण मोस्ट करेक्ट बघतोय की म्हणजे जवळजवळ बरोबर आन्सर्स कोणते असतील असे आन्सर्स आपण याच्यामध्ये सांगतोय. सो ते त्याच्यामध्ये ती गोष्ट त्याच्यामध्ये थोडीशी लक्षात घ्या तुम्ही. पुढे जाऊयात, आणि काही क्वेश्चन्स मध्ये संदिग्धता आहेच आहे, कारण की आयोग जे रिसोर्सेस वापरते त्याच्यामधलं पर्टिक्युलरली त्यांनी वापरलेलं एखादं रिसोर्स असेल जे मार्केटमध्ये आपल्याला इझिली अवेलेबल असणार नाही, परंतु आपल्याकडे जे काही संदर्भ ग्रंथ आहेत तर त्या ग्रंथांच्या आधारावरती आपण आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्यानुसार आपण ती आन्सर्स तुम्हाला देत आहोत. सो पुढे बघा, क्वेश्चन नंबर पुढे बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर लाला लजपत राय, बघा लाला लजपत राय ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष, म्हणजे एकदम इझी आहे. काही क्वेश्चन बघा, मग ड चं उत्तर काय पाहिजे, एक पाहिजे, ड चं उत्तर एकाच ठिकाणी एक आहे. सो पर्याय क्रमांक काय सांगू शकता, एक पर्याय क्रमांक याच्यामध्ये तुम्हाला इझिली सांगता येईल. बरोबर आहे, मुद्दा क्लिअर आहे का? म्हणजे जेवढं इलिमिनेट आपण करू तेवढं क्वेश्चन सोपे बनताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि आत्ताच तुम्ही बघितलं नारायण मेघाजी लोखंडे दीनबंधू वृत्तपत्राबद्दल, हा क्वेश्चन थोडासा रिपीट पण म्हणूयात आपण त्याच्यामध्ये बघा. आणि महात्मा गांधी तुम्हाला माहिती असेल अहमदाबाद जे टेक्सटाईल लेबर असोसिएशन जे आहे तर त्याच्या स्थापने संदर्भात, आणि बीपी वाडिया जर तुम्ही बघितलं तर मद्रास लेबर युनियन जे आहे तर त्याच्या संदर्भात त्यांचं त्या संघटनेच्या स्थापने संदर्भातलं नाव आहे. सो याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. सो पुढे जाऊयात, क्वेश्चन नंबर 53 आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 53 मध्ये जर तुम्ही बघितला तर वसाहतवादाच्या भारतीयांच्या जीवनावर झालेला परिणाम संबंधित खालील विधानांचा किंवा विचार किंवा विधान कोणी मांडले, काही स्टेटमेंट दिलेली आहेत आणि ही स्टेटमेंट कोणी केलेली आहे असं तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेलं होतं. थोडस क्वेश्चन्स आपण बघूयात तर त्याची डिफिकल्टी लेवल थोडीशी हायर आहे. आता पहिलं विधान बघा, हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली, हे जर स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं तर ते लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांचं आहे. हिंदुस्थानची लक्ष्मी कुठे जाऊ लागली, दर्यापार जाऊ लागली. मग याच्यामध्ये एक लगेच उत्तर तुम्हाला मिळेल, तो पर्याय क्रमांक 3 हे तुम्हाला त्याच्यामध्ये आन्सर देता येईल. त्याच्यानंतर ना तुम्ही जर दुसरं स्टेटमेंट विचारात घेतलं, आर्थिक निसरणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवलं, तर याचं उत्तर तुम्हाला आरसी दत्त जे आहे, रमेशचंद्र दत्त इतिहासाचे एक मोठे विश्लेषक आहेत, तर त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आपल्याला बघायला मिळतं. भारताचं आर्थिक शोषण हे खंडणीसारखं होतं, तर ते न्यायमूर्ती रानडेंचं स्टेटमेंट आहे. आणि शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला ती एक स्वारी आपल्याकडे केली जाते तर त्या स्वारीच्या वेळेला जॉर्ज अलेक्झांडर आहे, तर त्यांनी हे ड नंबरचं जे स्टेटमेंट आहे हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे, तर ते स्टेटमेंट त्यांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. सो पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 54 जर बघितला तर पर्याय क्रमांक आपल्याला काय सांगता येईल, 3 हा याच्यामध्ये आपल्याला करेक्ट आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न जर तुम्ही बघितला तर क्वेश्चन नंबर 55 मध्ये काय म्हटलंय, दादाभाई नौरोजींच्या मते डॅश डॅशचे निस्सारण होते, परंतु ते जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता, गाडलेल्या जागा पैकी योग्य पर्यायाने भरा. आपला काय कशाचं निस्सारण होतं, जो काही आपल्याकडचा जो काही पैसा होता किंवा जे काही आपण आपण म्हणूयात संभाव्य आदिशेष, ज्याला जर आपण पोटेन्शियल सरप्लस हा शब्द प्रयोग इंग्लिशमध्ये दिलेला आहे, पोटेन्शियल सरप्लसचं जे काही निस्सारण होतं म्हणजे आपल्याकडे असणारं जे काही ॲसेट्स आहेत ते तिकडे जात आहेत, तर तेच जर भारतामध्ये गुंतवले तर भारताचा विकास बघायला मिळालेला असता. सो पर्याय क्रमांक याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 4 हे याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबल आन्सर्स हे याच्यामध्ये आपल्याला देता येईल. सो पुढे जाऊयात, क्वेश्चन नंबर पुढचा प्रश्न आपण याच्यामध्ये बघूया, क्वेश्चन नंबर 56 याच्यामध्ये बघा. 56 मध्ये थोडासा क्वेश्चन वाचताना थोडस लक्ष देणं गरजेचं होतं. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे कमर्शियलायझेशन आहे, ऍग्रिकल्चरचं कमर्शियलायझेशन आहे, कमर्शियल पिकांमध्ये
गहू हे पीक येईल का? तर येणार नाही. सो हा पर्याय आपण इलिमिनेट करणं गरजेचं होतं. बरोबर विचारलेलं होतं. सो हा पर्याय या ठिकाणी इलिमिनेट करता आला असता. हा पर्याय. सो याच्यामध्ये आन्सर जर तुम्ही बघितलं असतं तर तुम्हाला विदाउट क्वेश्चन रीड करता पुढचं तुम्हाला ते उत्तर देता आलं असतं. ब क ड याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ताग, नीळ, ऊस, कापूस, तंबाखू, आफू हे कमर्शियल पीक आहेत. सो याच्यावरनं एक इझिली आपल्याला हे आन्सर आपल्याला या ठिकाणी देता आलं असतं. मी बऱ्याच वेळेला म्हणतो प्रेझेन्स ऑफ माइंड जो म्हणतो किंवा एक स्मार्टली क्वेश्चन रीड करणं, त्याच्यातले शब्द जे बरोबर आपण टिपणं आणि त्या शब्दांवरनं ते क्वेश्चन्स कडे जाणं, ते पाहण्याचा आपला अप्रोच त्या ठिकाणी बघणं, काय शोधायचं आपल्याला ते समजणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की शांततेने जेवढं तुम्ही ते क्वेश्चन्स रीड कराल तेवढे तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली तुम्ही क्वेश्चनची बरोबर उत्तरं देऊ शकता. सो हे लक्षात राहू द्या. सो पुढे चला आता नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन्स पुढचा प्रश्न तुम्ही याच्यामध्ये बघा. नेक्स्ट क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे की पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला. आता पंडिता रमाबाईंचं जे कार्य आहे त्याच्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना केसर ए हिंद हा किताब दिलेला आपल्याला बघायला मिळतो. केसर ए हिंद हा किताब जर तुम्ही बघितला तर त्यांना 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने दिलेला आपल्याला बघायला मिळतो. 1919 मध्ये राज्यसेवेचे क्वेश्चन्स जर तुम्ही बघितलेले असतील तर हा क्वेश्चन्स मेन्स मध्ये एकदा राज्यसेवेमध्ये विचारलेला होता. तर हा क्वेश्चन आपण म्हणूया थोडासा रिपीट क्वेश्चन्स आपल्याला तुम्हाला बघायला मिळेल. याच्यावरती आयोगाने आधी ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता, विधान त्याच्यावरती विचारलेलं होतं. सो आन्सर्स काय सांगता येईल, एक हे याच्यामध्ये आपल्याला आन्सर सांगता येईल. नेक्स्ट पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण बघितला तर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर हा क्वेश्चन्स थोडासा बघा. आता याच्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण? पहिला नायक हा शब्द प्रयोग सगळ्यात महत्वाचा आहे. आता आदिवासी संबंधित जर तुम्ही विचारात घेतलं तर कजार सिंग पण आदिवासींचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि तंट्या भील यांनी सुद्धा आदिवासींचं नेतृत्व केलेलं आहे. परंतु पहिला नायक कोण असं जर तुम्ही वर्णन कुणाचं ऐकलेलं असेल तर ते तंट्या भिल्लाचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक आपल्याला काय सांगता येईल, 4 हे आपल्याला याच्यामध्ये आन्सर्स देता येईल. सो पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलंय ते बघा. पुढचा प्रश्न बघा याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 59, नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली. नागरी उठावांची सुरुवात तुम्हाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये झालेले जे काही चुवार सत्याग्रह आठवत असेल किंवा संन्याशी आणि फकीर सत्याग्रह जर तुम्ही बघितले, संन्याशी आणि फकीर सत्याग्रह बंगालमध्ये आठवत असेल आणि चुवार हा बिहारमध्ये. सो याच्यामध्ये जर पर्याय क्रमांक आपण काय उत्तर देऊयात, 4 हे आपल्याला याच्यामधलं मोस्ट प्रोबॅबल आन्सर्स याच्यामध्ये आपल्याला देता येईल. सो पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 60 नंबर मध्ये काय विचारलेलं होतं, खालील विवरणावरून स्त्रीमुक्तीसाठी कोणी कार्य केलं ते ओळखा. शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. गोविंद बल्लाळ यांचं नाव ऐकलंय का तुम्ही? गोविंद बल्लाळ यांनी शारदा हे नाटक केलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यामध्ये तो प्रश्न मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. सो हे जे आन्सर आपल्याला सांगता येईल याचा आन्सर काय देता येतं, गोविंद बल्लाळ हे आपल्याला देता येतं. त्याच्यानंतर ना माझे पुराण जर तुम्ही ऐकलं तर ते कुणाचं आत्मचरित्र आहे, तर ते आनंदीबाई कर्वेंचं आत्मचरित्र आहे. आणि बाकीचं मग हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची आकडेवारीसह जे काही साक्ष दिलेली आहे, ती साक्ष कोणी दिलेली आपल्याला बघायला मिळते तर ती पंडिता रमाबाईंनी दिलेली बघायला मिळते आणि शारदा श्रम रमाबाई रानडे हे त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं. सो पर्याय क्रमांक आपल्याला याच्यामध्ये काय सांगता येईल, सो पर्याय क्रमांक 4 हे याचा आपल्याला आन्सर्स देता येतं. नेक्स्ट पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न तुम्ही बघा, पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, 1857 उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. 1857 उठाव, इथलं एक स्टेटमेंट थोडस बघा. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बंकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता, चुकीचं आहे. तर त्यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिलेला नव्हता. सो हे विधान जर चूक आपण पकडलं तर तुम्हाला बरोबर सांगितलेलं विचारलेलं होतं. सो हा पर्याय आपण काय करूयात, त्याच्यामधनं इलिमिनेट करूयात. पहिला एक पर्याय तर इलिमिनेशन झालं. आता पुढे थोडस जाऊयात. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. कोल्हापूरचं घराणं जर बघितलं तर याच्यामध्ये चिमासाहेब सामील झालेले आपल्याला बघायला मिळतात. सो हे स्टेटमेंट काय सांगता येईल आपल्याला, बरोबर आहे.
क बरोबर आहे. जर तुम्ही बघितलं तर सगळ्याच ठिकाणी क आहे, इथे क आहे, इथे क आहे आणि इथे पण क होतं. सो याच्यामध्ये क हा ऑप्शन्स काय सांगता येईल, बरोबर सांगता येईल. पुढे बघा, रंगो बाप्पूजी गुप्तेंचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनी उठाव केला, हे स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला काय सांगता येईल, ड बरोबर आहे. आणि वरचं स्टेटमेंट जर बघितलं, भोरचे पंत सचिव चिमाजी रघुनाथ यांनी रंगो बाप्पूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. पहिले ते दोघेही सोबतीने काम करायचे आणि नंतरनं मतभेदानंतरनं त्यांनी रंगो बाप्पूजी गुप्ते यांना काय केलेलं होतं, इंग्रजांच्या हवाली केलं होतं. अ क ड हा पर्याय याच्यामध्ये बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 3 हे याच्यामध्ये करेक्ट आन्सर आपल्याला सांगता येईल. पुढे जाऊयात, नेक्स्ट क्वेश्चन्स. ओके, ज्योग्राफीचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. हे झाले तुमचे हिस्ट्रीचे क्वेश्चन्स. हिस्ट्रीचे क्वेश्चन थोडे प्रमाणामध्ये जर तुम्ही बघितलं, एक 4-5 प्रश्न असे होते की जे थोडेसे इझी लेवलचे होते, जे तुम्ही उत्तरांमध्ये 5-6 प्रश्न आहेत जे इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काही क्वेश्चन जे तुम्हाला अवघड गेलेले असतील तर ते सर्वांनाच अवघड गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा जास्त काही भाऊ करण्याचं कारण नाही. परंतु जे 5-6 क्वेश्चन्स इझी लेवलचे होते, ऍटलिस्ट ते तुमचे त्याच्यामध्ये बरोबर असायला पाहिजे होते. सो जास्त त्याच्यावरती विचार करू नका. पुढच्या एक्झाम ज्या काही असतील त्याच्यावरती तुम्ही फोकस करा, तिकडे तुम्ही थोडंसं त्याच्यावरती विचार करा. प्रश्नांचं एक्झाम झाल्यानंतर थोडंसं अॅनालिसिस करणं गरजेचं आहे. आपला अभ्यास कमी पडतोय का, कुठे नेमक्या चुका होत आहेत, त्या मुद्द्यांना पण आपण थोडंसं बारकाईने बघितलं पाहिजे, जेणेकरून त्या चुका परत पुढच्या एक्झाममध्ये आपल्या होणार नाही. आणि त्या चुका टाळण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींवरती पुढच्या कालावधीमध्ये लक्ष केंद्रित करायला पाहिजे, कुठल्या मुद्द्यांवरती थोडंसं आपण फोकस ठेवायला पाहिजे, याच्यावरती थोडंसं चिंतन आणि मनन करणं गरजेचं आहे. अदरवाईज एक्झाम येत आहेत, एक्झाम होत आहेत आणि आपण कुठेच विचार करत नाही तर आपल्याला थोडंसं डिफिकल्टी जाईल भविष्यामध्ये. सो आत्तापर्यंत 4-5 एक्झाम तुम्ही बघितलेलं असेल, एकदम झटपट झटपट झालेले आपल्याला बघायला मिळतात. अजूनही पुढे तुमच्या बऱ्याचशा एक्झाम टेंटेटिव्ह आहेत. काही एक्झाम्स ऑलरेडी तुमचे फॉर्म्स भरून झालेले असतील, एक दोन महिन्याच्या कालावधीने त्या एक्झाम्स तुम्हाला बघायला मिळतील. सो थोडंसं या चुका आपण जर टाळल्या तर आपल्याला बऱ्यापैकी आपली जी काही 5-10 मार्कची जी काही रेंज आपली कमी पडते मार्कची, तर ती निश्चितपणे आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. सो या दृष्टीने तुम्ही सगळेजण प्रयत्न करा. चलो, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.